good game, show the quality cricket and show the best cricket as you play. गोलंदाज सय्यार आहे बॉलिंग मार्क वरती, स्ट्रायकर एंड वरती निकेश. इताडे टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचे, मुठवे टीमचे कॅप्टन आणि येवई टीमचे कॅप्टन आपण त्वरित रिपोर्टिंग करायचं विनंती असेल. यावेळेस पहिला चेंडू मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॉल चाललाय काउ कॉर्नर रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, बॉल निघून चाललाय सीमा पार, एका टप्प्यावरती चौकार. मिड विकेट सीमारेषा पलीकडे, इट्स योजन मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क, बिग इट षटकार. विनंती असेल जय हनुमान इताडी टीमचे कॅप्टन, आपण त्वरित यायचं, लॉट्स चा कार्यक्रम आपण करणार आहोत. येवई टीमचे कॅप्टन देखील रिपोर्टिंग करायचंय, मुठवे टीमचे कॅप्टन आपण आले असेल तर आपण देखील त्वरित रिपोर्टिंग करायचंय. यावेळेस देखील फुल टॉस चेंडू आहे, इनफिल्डला भेदून बॉल चालाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, फिल्डिंग सुरेख पाहायला मिळतीये आणि दरम्यान दोन धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. अप्रतिम अशी फिल्डिंग सध्याच्या स्थितीला जी मात्र फिल्डरच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावसंख्या 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. सुभाष बॉलिंग मार्क वरती आहेत, यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर मध्ये आपण पाहू शकतो एक फिल्डर होते त्यांच्या माध्यमातून फिल्डिंग झाली आहे सुरेख आणि तोपर्यंत एक धाव झाली कंप्लीट. 13 धावा धावफलकावरती, पहिले षटक मार्गस्थ. येवई टीमचे कॅप्टन आणि मुठवे टीमचे कॅप्टन आपण त्वरित रिपोर्टिंग करायचंय. इथे देखील फुल टॉस चेंडू, फटका अप्रतिम आहे, बॉल निघून चालला मिड विकेट सीमारेषा पलीकडे, एका टप्प्यावरती बॉल सीमा पार, मिड विकेटला क्लिअर करत आलाय हा खणखणीत चौकार. चौकार पाहायला मिळतोय टीमची टोटल 17 पाहायला मिळेल टीमची टोटल. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय, डॉट बॉलची समाप्ती होईल, सबमरीन डिलिव्हरी होती, डॉट बॉलची समाप्ती होती अशा रीतीने. नाव फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाची समाप्ती, बिनबाद 17 अशी धावसंख्या धावफलकावरती. लॉर्ड्सचा कार्यक्रम जो मात्र आपण करणार आहोत, चार विजयी संघ आणि पाचव्या चिठ्ठीमध्ये आपण चिठ्ठीच वरती नाव टाकलेलं आहे जे मात्र विजयी संघ. पहिल्या चिठ्ठीमध्ये नाव आहे जे मात्र अजय हनुमान इताडे, दुसऱ्या चिठ्ठीमध्ये मुठवळ, तिसऱ्या चिठ्ठीमध्ये देवरुंगपाडा, तर बाय जे मात्र मिळालेला संघ विजय संघ असेल या गोष्टीची नोंद करून घ्यायचे. जो संघ जिंकेल तो सरळ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल. तर पहिली मॅच आपण पाहणार आहोत येवई विपक्ष मुठवळ आणि दुसरी मॅच देवरुंगपाडा विपक्ष इताडे, अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल.
यावेळेस चुका होत असताना पाहायला मिळतात. फेकी खराब होती, बॅकिंगला देखील प्लेयर नाहीये तोपर्यंत धावींसाठी धावाधाव आपल्याला पाहायला मिळतीये. बघता बघता चार धावा देखील कंप्लीट होत आहेत. थोडस करेक्शन असेल यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण खेळणार आहोत. एका बाजूला देवरुंगपाडा, दुसऱ्या बाजूला इताडे, असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. दोन्ही टीमच्या कॅप्टननी रिपोर्टिंग करायचे. आपण टॉस करणार आहोत. यावेळेस देखील खराब फिल्डिंग पाहायला मिळतीय, सातत्याने खराब फिल्डिंग, एरर्स होत असताना आपण पाहतोय. एक धावची मात्र, दोन धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. दोन धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 23 आकड्यावरती. 23 रन ऑन दी स्कोर कार्ड. विनंती आहे इताडे टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं. टॉस जो मात्र केला जाणार आहे, इताडे टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. टॉस जो मात्र केला जाणार आहे. देवरुंगपाडा विपक्ष इताडे अशी मॅच आपण दुसऱ्या फेरीतील पहिला सामना लावणार आहोत. सो विनंती आहे इताडे आणि देवरुंगपाडा टीम आपण त्वरित फिल्डिंग त्वरित रिपोर्टिंग करायचंय टॉस साठी. इथे विकेटचं पतन होतोय. वैभव जो मात्र माघारी पडतोय आणि त्याची जागा भरण्यासाठी आकेश येतोय. दोन चेंडूंचा काही शिल्लक आहे. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू चौकार, तिसरा चेंडू दोन धावा आणि चौथ्या चेंडू वरती विकेटचं पतन होतोय. ऍज अ ऑफिशियल आपण पाहतोय इव्हन जोडी कल्याण ग्रामीणची. एका बाजूला मॅन फ्रॉम पुई योगीराज बुटेरे सर, दुसऱ्या बाजूला स्विंग का किंग अर्थात प्रवीण विशे सर मॅन फ्रॉम मामनोली. इथे फुल टॉस चेंडू होता, नो प्लस सहा एकंदरीत. लक फॅक्टर ऑन करणारा सत्ता ओपन होतोय जांभूळपाडा संघासाठी. धावफलकावरती फ्री हिटचा हा चेंडू असेल. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतो, मिस टाइम स्ट्रोक लागला होता, परंतु दोन धावा ज्या मात्र एकवटल्या जात आहेत. दोन धावेच्या मदतीने टीमची टोटल 32 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. दिवेशच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये सुभाषच्या माध्यमातून खराब गोलंदाजी झाली, 17 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये देखील थोडस महागड षटक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू चाललाय डीप मध्ये, एक धाव झाली कंप्लीट आणि सिंगल वरतीच समाधान मानावं लागतं. विनंती आहे देवरुंगपाडा टीम कॅप्टन आणि इताडे टीम कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचंय दुसऱ्या फेरीतील पहिला सामना जो मात्र आपण खेळवणार आहोत. एका बाजूला जय हनुमान क्रिकेट संघ इताडे, दुसऱ्या बाजूला देवरुंगपाडा, असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण रिपोर्टिंग करा.
थ्रोज मात्र नॉन स्ट्रायकर एंडवरती येणं गरजेचं होतं. स्ट्रायकर एंडवरती थ्रू जो मात्र झाला आणि त्याला अनुषंगून एका दावेवरती समाधान मानावं लागतंय. सिंगलच्या मदतीने 35 धावा धावफलकावरती आहेत. त्यावेळेस खुलवा टप्पाचा हा चेंडू पाहायला मिळतोय. ऑन साईडला स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचे झाले. फंबल बॅकिंगला आले मिड विकेट मधून सुभाष. ते उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा कम्प्लीट केल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 37 रन ऑन दी स्कोर कार्ड. षटक्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये तिसरं. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. झाली आहे चुकी. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. लक फॅक्टर ऑन करणारा लशिबाचा चौकार. पुन्हा एकदा रिव्हर्स मारायचा प्रयत्न करण्यात आला होता. थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. यावेळेस मात्र सिंगल दावेवरती समाधान मानावं लागतं. 42 धावा धावफलकावरती. सुरेखाची सुरुवात झाली होती जांभूळपाडा संघाची. पहिल्या षटकामध्ये मेंडेटरी पॉवर प्लेच्या 17 धावा आल्या होत्या. तिथून मात्र गिअर चेंज काही केलं नाहीये. 5व्या गिअरमध्ये गाडी आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने मोठे फटके जे मात्र सजवले जात आहेत. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. अतिरिक्त टेक ऑफ मिळेल असं वाटलं होतं फलंदाजाला, परंतु चेंडू पडल्यावरती थोडासा एक्सपेक्टेड केलं त्यापेक्षा खाली राहिला. एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. टॉट बॉलची समाप्ती होईल अशा रीतीने. एंड ऑफ थर्ड ओव्हर. 3 षटकांची समाप्ती. 42 धावा धावफलकावरती एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. चला जास्त अवधी घ्यायचं नाहीये. स्वराज्य स्पोर्ट्स नानकरी टीम. आपण त्वरित नवीन गोलंदाज पाठवायचे. 3 षटकांची समाप्ती. 42 धावा धावफलकावरती एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. सध्याच्या स्थितीला निकेश आणि अकेश हे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. खेळपट्टीवरती सुरेख अशी फटकेबाजी करतायत. सिंगल डबलचा खेळ खेळतायत. त्यासोबत मोठमोठे फटके देखील मारतायत. सातत्याने मैदानाच्या चौफेर दिशेला त्याच्या माध्यमातून फटकेबाजी केली जातीये आणि त्याला अनुषंगून आपण पाहतोय. चांगली सुरुवात झाली होती. तिला एका मोठ्या टोटलमध्ये कन्सॉलिडेट केलं जात आहे. गोलंदाज तयार होतोय. यतीन आपण पाहतोय. 4th षटकामध्ये आलाय. अंतिम 12वी षटकामध्ये. तर स्ट्रायकर एंड वरती आपण पाहणार आहोत. निकेश असेल अकेश असेल. नॉन स्ट्रायकर एंड वरती निकेश आपल्याला पाहायला मिळतोय. त्यावेळेस खुलवा टप्पाचा चेंडू होता. सुरेख फटका पाहायला मिळतोय. चेंडू लॉंग ऑनला ट्रॅव्हल होईल तोपर्यंत एकाच जावीवरती समाधान अजे मात्र मानावं लागतंय. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 43 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 2 मोठे फटके. 55 पर्यंत धावसंख्या आणि चेझिंग करत असताना दमछाक होईल स्वराज्य नानकर या संघाची. यात काही शंका नसेल. इथे फुलटॉस शेंडू आहे आणि फुलटॉस शेंडूला सोडेल तो फलंदाज कसला. बॉल निघून चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा खणखणीत कडक कडकडाट षटकार. असंख्या 49 जावा. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. यावेळेस देखील आपटलेला चेंडू होता. अनऑर्थोडॉक्स पद्धतीमध्ये फटका पाहायला मिळतोय. बॅडमिंटन स्टाईलने फटका सजवलाय. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कम्प्लीट केल्या जात आहेत. 2 धावींच्या मदतीने 1 फॉर दी ओव्हर असा कॉल. 1 शॉट असेल. येस. ह्यावेळेस मोठा फटका मारायचा नक्कीच प्रयत्न करण्यात आला होता. लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा सिंगल धाव एक्झिक्यूट होतीये. आता मात्र 51 धाव धावफलकावरती. 50 अप होत असताना पाहायला मिळतीये. यावेळेस कॅचची संधी होती. फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक होते. कॅच ची मात्र झालीये ड्रॉप.
तोपर्यंत एक धाव झाली कंप्लीट, 52 धावा धावफलकावरती. पाहायला मिळत आहेत एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट होता, टॉट बॉलची समाप्ती होती आणि अशा रीतीने एंड ऑफ फोर्थ ओव्हर, चार षटकांची समाप्ती, 52 धावा धावफलकावरती आणि 53 धावींचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. त्वरित रिपोर्टिंग करायचंय, टॉस जो मात्र करण्यात येणार आहे. विनंती असेल सचिन दादा कोणकर साहेबांना, दादा करा आपण आपल्या शुभहस्ते टॉस. येवई विपक्ष मुठवळ अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल. थँक्यू सो मच आदरणीय प्रथमजी चव्हाण सर. दुपारच्या कडकत्या उन्हामध्ये एक जबरदस्त महामुकाबला आपल्या सर्व क्रीडा रसिक राजाच्या भेटीला आलाय, जिथे एकीकडे संघ आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे स्वराज्य स्पोर्ट्स नानकर, तर दुसरीकडे श्री गणेश क्रीडा मंडळ, श्री गणेश क्रिकेट संघ जांभूळपाडा, असा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 52 धावा धावफलकावरती 53 धावांचं लक्ष असेल. सलामीची जोडी झाली आहे मैदानावरती दाखल, एकीकडे आपल्याला मंडळ तर दुसरीकडे आकाश, आणि बॉलिंग मार्क वरती देखील आकाश आपल्याला पाहायला मिळेल. आकेश आपल्याला पाहायला मिळेल, आकाश आणि मंगल हे दोन खेळाडू सलामीचे मैदानावरती झाली आहे दाखल. जोडी आपल्याला पाहायला मिळते नानकर विपक्ष जांभूळपाडा,
अशी मॅच आपल्या सर्व क्रीडा रसिकराजाच्या भेटीला आली आहे. 53 धावांचं लक्ष जरूर आहे. मैदानावरती पाहूया काय घडेल का बिघडेल. पंचांचा ग्रीन सिग्नल येत असताना लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या अशा शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट विथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल आणि गोलंदाज तयार. पहिला बॉल डाऊन द लेग साईड. हा चेंडू अभांतरचा असेल. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती या टीमची. टोटल धावफलकावर आपल्याला एक अशी पाहायला मिळेल. सुरुवात जी मात्र गरजेची आहे चांगली. पहिल्या षटकामध्ये 15+ धावसंख्या येणं फार महत्वाचं आहे. स्वतःच्या घरच्या मैदानावरती होम ग्राउंडवरती खेळत असताना संघ स्वराज्य स्पोर्ट्स नानकर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेसचा चेंडू आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळेला. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव धावफलकावर आठ. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. जे मात्र दोन्ही आकड्यावरती आकेश जे मात्र पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. डीप मध्ये मिड विकेट. गावस्कोन क्षेत्रामध्ये एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतील. फील्डची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळती आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये ज्यामध्ये एक मिड ऑन एक मिड ऑफ शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर शॉर्ट स्वीपर कव्हर शॉर्ट पॉइंट शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट वाईडिश स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये तो फिल्डर आलेला आहे. अगदी आपण पाहू शकतो फील्डची व्यूहरचना अशा प्रकारची आहे. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नीट नाही आहे. थ्रो नॉन स्ट्रायकिंग एंड वरती होता. फलंदाज मध्ये आले त्यांना बॉल ब्रश झाला आणि एकदा कम्प्लीट झाली. एका धावीने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावर तीनही आकड्यावरती. दोन एक्स्ट्राच्या धावा त्यानंतर एक धाव अर्जित झाली विथ द बॅट आणि त्यानंतर धावसंख्या धावफलकावर तीनही आकड्यावरती जाऊन पोहोचेल. बडा नाही हारा वही जो लढा नाही. प्रयत्न तर इथे करावे लागतील. 23 बॉल मध्ये 50 धावींची अजूनही गरज आहे. 4 षटकांमध्ये 53 धावींची गरज होती. थोडासा स्पीडअप करा प्लीज. प्रत्येक बॉल नंतर तुम्ही थोडासा फील्ड सेटअप चेंज करतायत. यावेळेस फलंदाज आलेत बाद. विकेट होत असताना पतन. फलंदाजाच्या माध्यमातून बॉलच्या मेरिटनुसार खेळायचा प्रयत्न जरूर होता. मात्र ते सर्राट बॉल त्यावरती फलंदाज बीट झाले. एस्टनचा विन घेणारा बॉल आणि त्यावरती त्रिफला छित झाले. फलंदाजाची खेळी होत असताना समाप. विकेट होत असताना पतन. पहिला मोठा धक्का बसतोय टीम स्वराज्य स्पोर्ट्स नानकर संघाला. आकाशी खेळी समाप. थँक्यू सो मच. दोन चेंडू दोन व्हाइट बॉल आल्यानंतर सिंगल आली आणि त्यानंतर एस्टनचा वेध घेणारा बॉल. फलंदाजाची खेळी समाप. पहिला मोठा धक्का बसला आणि आता सुभाष नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंडवर पाहायला मिळतील. यावेळेस कट केलाय. डीप मध्ये फिल्डर झाले थोडे स्किट आणि इथे बॉल निघून चाललाय. डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळते नशिबाचे साथ. बॉल सीमा पार सुभाषच्या बॅट मधून. हा नशिबाचा लकी. आपल्याला मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळेल. आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय सचिन शेठ कुणकर साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत संकेत शेठ तळवी साहेब उपस्थित आहेत. प्रतीक शेठ जाधव साहेब उपस्थित आहेत. तसेच सचिन शेठ थेटे साहेब ते देखील उपस्थित आहेत. 4 मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. चौघांचं करूया मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत. चेंडू झालेत आतापर्यंत जर पाहिला गेलं तर 4 आणि यानंतर हा चेंडू चांगला पाहायला मिळतोय. चेंडू झालेत 5. धावसंख्या धावफलकावर आपल्याला स्थिर पाहायला मिळतीये. धावसंख्या स्थगित आहे. गोलंदाज आकेशच्या माध्यमातून फार सुरेख असा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती करत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये आकेश आपल्याला पाहायला मिळतील. हा चेंडू निर्धावा चेंडू डॉट वन नंबर पहिली मैदानावरती समाप. पहिल्या षटकाचा वास्तविक खेळ समाप्त होतोय. धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल. जी मात्र फक्त आणि फक्त 7 विजयाचं समीकरण. 3 षटक 46 धावींची आवश्यकता.
पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतीये, जी मात्र सात या आकड्यावरती. अजून देखील 46 धावांची आवश्यकता आहे. दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती बॉलर सुमितला आपण पाहू शकतो. स्ट्रायकिंग इन वरती फलंदाज मंगल, नॉन स्ट्रायकिंग इन वरती फलंदाज सुभाष असतील. सुभाष वाघे यांनी मागील स्पर्धा देखील फार चांगल्या प्रकारे हॅन्डल केली. प्रमुख आयोजक आहेत वाघे, चषकाचे सुभाष वाघे, ते नॉन स्ट्रायकिंग इन वरती आपल्याला पाहायला मिळतात. फार चांगल्या पद्धतीची ती स्पर्धा आपण पाहायला मिळाली. या हंगाम मधली ही दुसरी स्पर्धा या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे साई गावदेवी चषक नानकर हे दमदार आणि दिमागदार असं आयोजन आपण पाहू शकतो. यावेळेस वॉट अ स्ट्रोक, ब्रिलियंट एक्झिक्युशन ऑफ स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. अनऑर्थोडॉक्स पद्धतीने डीप स्क्वेअर लेगला क्लिअर करत बॉल सीमा रेषा पलीकडे, बॉल होता स्लॉट मध्ये डिपॉझिट केले पार्किंग प्लॉट मध्ये. इट्स यूज अँड आउट ऑफ द पार्क, विकेट षटकार. आलाय षटकार आणि षटकाराच्या साथीने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोचेल 12 या आकड्यावरती. 12 ऑन द बोर्ड, श्री गणेश जांभूळपाडा 13 आहेत स्कोरिंग मध्ये. थोडस आपण पाहू शकतो अपडेशन लेट झाली, 13 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. 13 ऑन द बोर्ड. धावसंख्या धावफलकावरती 13 आपल्याला पाहायला मिळेल. 13 ऑन द बोर्ड. तेरा धावा धावफलकावर असतील. पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि या मॅच मध्ये कमबॅकच्या अशा पल्लवीत नक्की झाल्यात. फुलटॉस बॉल, फक्त दिशा दाखवली, पॉइंटचा फिल्डर बीट झाला, डीप बॅकवर्ड पॉइंटला क्लिअर करत बॉल सीमा पलीकडे स्लाइस करत असताना दमदार स्ट्रोक, नजाकत बरा सौकार. पुढे सरकेल, जाऊन पोचेल 17 या आकड्यावर. ह्यावेळेस ऑप्स्टमच्या बाहेर मागच्या पायावरती वेट ट्रान्सफर केलं, खेचून मारायचा प्रयत्न होता लॉंग ऑन लॉंग ऑफच्या वरून, मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती. नॅचरल अँगल अर्थात नैसर्गिक कोण क्रिएट करत चेंडू अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर गेला आणि त्यावरती फलंदाज सरप्राईज झाले. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या 17 या आकड्यावरती. त्यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेला थोडेसे फिल्डर स्किट झाले आणि मैदानावरती तोपर्यंत 2 धावा अर्जित होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावा अर्जित झाल्या, धावफलक पुढे सरकेल, धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचेल, ती मात्र 19 या आकड्यावरती. 53 धावांचं टार्गेट मैदानावरती जरूर आहे. जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धावा इतक्या आल्या नव्हत्या, मात्र दुसरं षटक फार महागडं ठरलंय. आतापर्यंत 12 धावा खर्च केल्यात गोलंदाज सुमितने, ज्या षटकाची नितांत गरज होती टीम स्वराज्य स्पोर्ट्स नानकर या संघाला, तो षटक आता हा आलेला आहे जिथे त्यांना धावा गरजेच्या होत्या. आता 2 चेंडू, एखादा मोठा फटका येणं फार महत्वाचं या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये जरूर जशा प्रकारची अपेक्षा होती तसे झाले नाही या धावा, आता या षटकामध्ये कमबॅक चांगलं आहे. नानकर संघाला फलंदाज मंगल ची कळी समाप्त. मंगल बॅक टू द पवेलियन. झाली ज्याच्या बॅट मधून एक षटकार एक चौकार आला. आता यतीन आपल्याला पाहायला मिळतील.
एक यंगस्टर खेळाडू आहे, प्रतिभावंत गुणवंत असा यंगस्टर खेळाडू मैदानावरती येतील आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी काही खास करू शकले नाही, मात्र फलंदाजीने संघाला विजयाच्या सवळ नेण्याचा प्रयत्न ते नक्की करतील यात शंका नाही. या शेवटचा बॉल शिल्लक सेवक आदरणीय अमोल शेठ जाधव साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं करूया सहर्ष स्वागत. 23वा धाव फलकावरती आहेत, दोन षटकांच्या समाप्तीनंतर विजयासाठी अजून 12 चेंडू 30 धावांची आवश्यकता आहे. थोडंसं स्पीडअप करायचं ही विनंती असेल व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून. 12 चेंडू 30 धावांची गरज आहे. वैभव शेठ थेटे साहेब त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं देखील करूया मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक स्वागत. चला स्पीडअप करायचंय, 12 चेंडू 30 धावांची आवश्यकता असेल. तिसऱ्या षटकामध्ये ओंकार आपल्याला पाहायला मिळतील आणि ओंकारच्या खांद्यावरती जबाबदारी सध्या आहे. तर विचार केला तर नक्की आपण पाहू शकतो 12 चेंडू 30 धावा. थोडस महागड समीकरण आहे, थोडस डिफिकल्ट जरूर आहे, मात्र पहिल्या बॉल वरती षटकार आला, दुसऱ्या बॉल वरती सिंगल डबल, तिसऱ्या बॉल वरती देखील मोठा फटका आला, तर मात्र मापक समीकरणाच्या दिशेला वाटचाल नक्की होईल. 15 ची आस्किंग गती आहे, 12 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज, म्हणजे दोन षटक, दोन षटकापैकी एक मोठा षटक येणं फार महत्वाचं आहे. स्ट्रायकिंग एंड वरती शिवाजी, ऑन स्ट्रायकिंग एंड वरती यतीन, बॉलिंग मार्क वरती बॉलर ओंकारला आपण पाहू शकतो. त्यावेळेस चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल, फिल्डर यायचा प्रयत्न करतील, कॅचची संधी निर्माण झाली आणि कॅच देखील कम्प्लीट होत असताना विकेटचं पतन झालंय. शिवाजी वाघे यांची खेळी होत असताना समाप, शिवाजी बॅक टू द पवेलियन. याच दरम्यान आपण पाहू शकतो संतोष शेठ कूट साहेब आणि तानाजी शेठ जाधव साहेब जे 40+ लेजंड खेळाडू आहेत, एक काळ गाजवले आणि आज देखील 40+ क्रिकेटच्या माध्यमातून आज काळ गाजवत आहेत, असे दोन मान्यवर दोघांचं करूया आपण सहर्ष असं स्वागत. स्विच इट अटेम्प्ट जरूर होता, फटका देखील चांगला होता, मात्र पॉइंट आणि थर्डमॅन मध्ये प्रोटेक्शन लावलं गेलं होतं. थर्डमॅनचे फिल्डर ज्यांनी सुप्रसिद्ध आपण पाहू शकतो खेळाडूचा इथे विकेट घेतलेला आहे, मागील स्पर्धेमध्ये ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस या खेळाडूचा देखील बोलबाला होता, ती चर्चेमध्ये हा देखील होता, शिवा देखील होता, असे दोन खेळाडू आता मैदानाच्या बाहेर एकाच्या पाठोपाठ एक जे मात्र निघलेले आहेत. विकेटचं पतन जरूर झालंय. दिवेश न्यू बॅटर मैदानावरती एंटर करतील, ऑन अ हॅट्रिक ओंकार असतील. या स्पर्धेमध्ये एकच विकेट अटी कम्प्लीट झाली आहे, ती देखील देवरुंग संघाच्या आकाश पाटील सिनियरने केली आहे. त्या व्यतिरिक्त जर पाहायला गेलं तर जवळपास 6-7 खेळाडूने दोन शेड्यूलवरती दोन गडे टिपलेत. आता पाहूया या स्पर्धेमध्ये दुसरी विकेट अटी कम्प्लीट करणारा खेळाडू ओंकार बनेल की नाही. यावेळेस चांगला चेंडू, समदार बॉल पाहायला मिळतोय. टॉट बॉल जी होत असताना समाप्ती, धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या स्थगित आहे, धावसंख्या 23 या आकड्यावरती पाहायला मिळेल. फक्त 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, अजून देखील विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. प्रति षटकामागे 20.00 ची आस्किंग गती आपल्याला पाहायला मिळेल. स्वराज्य 11 नानकर विपक्ष संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे श्री गणेश क्रिकेट संघ जांभुळपाडा. यावेळेस कव्हरच्या दिशेला मोठा फटका मारायचा प्रयत्न, डीप स्वीपर कव्हर मध्ये फिल्डर असतील, एक धाव कम्प्लीट होईल. फक्त औपचारिकता शिल्लक आहे की काय असं वाटू राहिलं. मॅथमॅटिकली क्रिकेटमध्ये पॉसिबल होणारी प्रत्येक गोष्ट तुम्ही चेस करू शकता, मात्र जर
सध्या तुर्तस्थिती जर पाहिली, वस्तुस्थिती अशी आहे की फार मोठी मजल मारावी लागेल त्यासाठी आता मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. आठ पैकी आठही बॉलवरती आता मोठ्या फटक्यांसाठी अटेम्प्ट तुम्हाला करणं महत्वाचं राहील. इथे फुल टॉस, यतीनच्या बॅट मधून जबरदस्त प्रहार, बॉल सीमा पार, खेळाडू कक्षाला दिली सलामी. यतीनच्या बॅट मधून हा दमदार षटकार. सात षट विजयासाठी 23 धावांची आवश्यकता आहे. जबरदस्त मुकाबला. या बॉल वरती जर मोठा फटका आला तर मात्र विजयाच्या अशा थोड्याशा काय होईना पल्लवी तर जरूर होतील. दुसरीकडे श्री गणेश क्रिकेट संघ जांभूळपाडा, ज्या संघाने जबरदस्त आतापर्यंत कामगिरी केली विथ द बॅट आणि विथ द बॉल, मात्र यतीन स्ट्रायकिंग इन वरती आहे. ज्या यतीनच्या बॅट मधून चौकार षटकार आलाय. प्रतिभाशाली यंगस्टर म्हणून त्याची ओळख आहे आणि इथे फटका अजून एक दमदार. बॉल सीमा पार, शेवटच्या बॉल वरती A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. आवश्यकता असेल स्वराज्य स्पोर्ट्स नानकर संघाला. करायचं हे विनंती असेल, थोडस स्पीड अप करा. ही नम्रतेची विनंती असेल टीम श्री गणेश क्रिकेट संघ जांभूळपाडा. वेळ वाचवणं फार महत्वाचं आहे. सहा चेंडू विजयासाठी जवळपास 17 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 17 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. चला फिल्डिंग सेट करून घ्या प्लीज, रिक्वेस्ट असेल. वेळ वाचवणं फार गरजेचं राहील. सहा चेंडू 17 धावांची आवश्यकता असेल. श्री गणेश क्रिकेट संघ जांभूळपाडा विपक्ष मॅच असेल. स्वराज्य क्रिकेट संघ, स्वराज्य स्पोर्ट्स नानकर या संघासोबत निवृत्ती शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर या षटकाचा विचार केला तर निवृत्तीच्या खांद्यावरती जबाबदारी आहे श्री गणेश क्रिकेट संघ जांभूळपाडा संघाची. शेवटचं षटक फार महत्वाचं असं डिसायझिव्ह षटक, आणि या डिसायझिव्ह षटकामध्ये काय घडेल पाहण्यात इतकं औत्सुक्याचं ठरणार आहे. 6 चेंडू 17 धावा स्पीडअप करायचं ही विनंती असेल. मॅनेजमेंट कमिटी सातत्याने आमच्यापर्यंत ही गोष्ट कळवते की वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्याची अपेक्षा प्रत्येकाकडून आहे. चला थोडंसं स्पीडअप करा. डॉटला स्ट्राईक क्षणी नसणारी याची देखील नोंद करून घ्यायची आहे. यावेळेस पुल करायचा प्रयत्न जरूर होता. एक धाव कम्प्लीट झाली. यतीन स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. आता 5 चेंडू 16 धावांची आवश्यकता. प्रतिभाशाली यंगस्टर, प्रतिभावंत गुणवंत असा खेळाडू यतीन पाहायला मिळतोय मैदानावरती. सातत्याने फार चांगल्या प्रकारची कामगिरी यतीनच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. मात्र आता 5 चेंडू विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 16 धावा. मॅच कशा प्रकारे टर्न होईल हे देखील पाहणं तितकं औत्सुक्याचं ठरणार आहे. या मॅच मध्ये जर पाहायला गेलं कुठेतरी आपण म्हणू शकतो थोडासा बॅकफूट वरती स्वराज्य स्पोर्ट्स नानकर संघ आहे. आता स्पिनर ज्यावेळेस शेवटच्या षटकामध्ये येतात धावा ज्या मात्र कुठल्या जाऊ शकतात. यावेळेस लाईन बावी लागेल. लाईन सुगीची आहे. व्हाईट बॉल. समीकरण येऊन ठेपलंय. 5 चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे. शून्य पडल्यानंतर गिरगिरी जरूर घेतली, मात्र अतिरिक्त बाहेर बॉल जरूर होता आणि इतका काही मी म्हणेल डिसायसिव्ह फॅक्टर ठरला नाही.
लीव करण्यात आलं फलंदाजच्या मार्फत आणि चांगल्या प्रकारचा निर्णय यावेळेस चांगला चेंडू जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. फुटबॉलची होत असताना समाप्ती 4 बॉल 15 धावांची आवश्यकता. विजयाचं समीकरण अगदी सोपं आपल्याला पाहायला मिळतोय. तुम्हाला फक्त आणि फक्त मोठे फटके खेळायचे आहेत टीम नानकर साठी. चंबुळपाडा संघाला जास्तीत जास्त डॉट बॉल किंवा सिंगल डबल जरी घेतले तरी हरकत नाही आहे. अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस हुकचा एक स्ट्रोक पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर सिंगल कम्प्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती नक्की असेल. मात्र इथे दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडवर दिवेश स्ट्राइक वर असेल. स्ट्राइक चेंज नसणारी याची नोंद करून घ्यायची आहे. एकच जाऊ दिवेश स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. बघा काही नियम असतात ते असोसिएशन अंतर्गत आपल्याला पाळावे लागतात. नक्की झोम साई लोणार क्रिकेट असोसिएशनचे हे नियम आहेत. ही नियमावली तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्या नियमावलीमध्येच आपण खऱ्या अर्थानं ही संपूर्ण स्पर्धा कव्हर करणार आहोत. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. फार चांगली गोलंदाजी नक्की आपल्याला पाहायला मिळाली. एक धाव कम्प्लीट झाली आहे. एका धावेने धावफलक पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 40 या आकड्यावरती. विजयासाठी 2 बॉल 13 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेझिंग स्पर्धेचा नियम आहे त्यामुळे कंपल्सरी तुम्हाला 13 धावा बनवणं गरजेचं राहील. 2 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय. जतीन आहेत मैदानावरती सज्ज. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. मात्र डीप मध्ये फिल्डर आहेत. कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच देखील होत असताना कम्प्लीट. फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. यतीन बॅक टू दी पवेलियन. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. 13 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेझिंग स्पर्धेचा नियम आहे त्यामुळे कंपल्सरी तुम्हाला 1 चेंडू 13 धावा बनवणं फार महत्वाचं आहे. पुढील मॅच एवाई विपक्ष मुठवळ. टॉस जिंकला फिल्डिंग चूज केली एवाई संघाने. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर असेल. फिल्ड चांगली होईल. सामना झाला फिनिश. सामना जिंकलाय टीम श्री गणेश क्रिकेट संघ जांभूळपाडा संघाने. हार्दिक अभिनंदन टीम जांभूळपाडा. हार्ड लक टफ लक देऊया स्वराज्य स्पोर्ट्स नानकर संघाला. फार चांगला खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून राहिला. दोन्ही संघांना विनंती असेल शेक हँड करा, लाईन अप करा, मैदानाचा ताबा सोडायचा आहे.